दुधामध्ये होत असलेली भेसळ तातडीने थांबवावी, तसेच राज्यामध्ये प्रसिद्ध असणारे कर्जत तालुक्यातील राशीन येथील जगदंबा देवी मंदिर या देवस्थानच्या मालकीची 118 एकर जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले. अनेक नागरिकांची नावे जमिनीवर नोंदवण्यात आली आहे. हे अतिक्रमण दूर करावे या मागण्यांसाठी जगदंबा देवी मंदिराच्या बाहेर सामाजिक कार्यकर्ते आणि जगदंबा दूध संस्थेचे अध्यक्ष नारायण जगताप यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. पण भेसळ म्हणजे लोकांचा अर्थ वेगळा आहे आणि गव्हर्नमेंटचा. तुम्ही 100 लिटर दुधात 1 लिटर पाणी ओतलं तरी ती भेसळ झाली, आणि मग ह्याच्यामुळे भेसळचं प्रमाण वाढलेलं आहे. ज्यावेळेस 2 टाईम संकलन चालू होईल तेव्हा बऱ्यापैकी भेसळ कंट्रोल होईल. आणि भेसळचं वाढलं, पेपरला बातम्या आल्या, चॅनलवर दिसलं की लोक म्हणतात कायदे कडक करा. आज जगदंबा देवी मंदिर राशीन येथे श्री नारायण तातेबा जगताप हे उपोषणाला बसले आहेत. आम्ही प्रत्यक्ष भेट दिली असता त्यांनी जे निवेदन दिलेलं आहे त्या संदर्भात आम्ही चर्चा केलेली आहे. देवस्थानची सर्व जमीन अतिक्रमण मुक्त करून तिला कंपाऊंड घालण्यात यावे, तसेच दुधाची भेसळ रोखण्यासाठी शेतकऱ्यांचे दूध रोज 2 वेळा सकाळी आणि संध्याकाळी संकलित करावे अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे. या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार जगताप यांनी व्यक्त केलाय. त्यांना अनेक भाविक तसेच नागरिकांनी पाठिंबा दर्शवलाय. जागर जनस्थानसाठी गणेश जेवरे, कर्जत.